तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त ना? तर सर्वांना माझ्याकडून एकदम छान शुभ सकाळ. तर सकाळ झालेली आहे. सकाळची गडबड म्हटलं की पहिलं मुलांच्या शाळेची गडबड असते. आज टिफिनला काय द्यायचं, आज काय करायचं, आता ही भाजी नाही आवडत, ती भाजी नाही आवडत. तसंच प्रांजलचं काय करायचं, आता तिला सकाळी उठवलं, आंघोळ वगैरे घातली, लगेच शाळेचे कपडे वगैरे घालून तिला रेडी केले. आणि तिने म्हटली, मम्मा मला आज खूप झोप येते, मला उठायचा कंटा आला आहे. तरी तिला आळस येतो आहे, बळजबरी तिला पाठवते आणि हसवते. तिला हसवण्याचा प्रयत्न चालू आहे. कंटा येतो खरंच तिला 8 वाजता उठायचं, कारण रात्रीचं 12 झोपते आणि सकाळी एवढे लवकर. एवढ्यात वर्ष तिला टेन्शन आहे, पुढच्या वर्षी तिची स्कूल 12 होणार आहे. खरंच काही काही ना, प्रांजलची तरी कमी आहे 8 काहींना शाळेत 7 जावं लागतं. त्या मानाने प्रांजलची थोडीशी उशीर आहे. असं नाही की काही काही मुलांचे खरंच खूप सकाळी लवकर उठावं लागतं मुलांना आणि शाळेत जातात, आणि मोठ्या मुलांचं दुपारनंतर. कसं लहान मुलांना झोप जास्त वेळ असली ना, मग ते रडत नाही, त्यांची झोप कम्प्लीट होतात. इथं मी सर्व आवरले प्रांजलचं. आज तिचे केस वगैरे धुतले नाही. तिचे केस मी दिवसाड धुते, कारण की कसं पावसाचं वातावरण आहे आणि जेवढं आपण रोजच्या रोज केस धुते तेवढी तिला लगेच सर्दी होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे मी काय करते, थोडंसं दिवसाडच केस धुते. आणि बघू शकता आता आईकडं झोका वगैरे देतात, प्रीशा झोपलेली आहे. आणि सकाळचं ना मला एवढं शांततेने काम करावं लागतं ना, म्हणजे मला भांड्याचा पण आवाज नाही करावा लागत. कारण जर सकाळ सकाळ प्रीशा उठली रे उठली, म्हणजे प्रांजलला सुट्टीच समजा, कारण काहीच करू देत नाही सकाळी उठल्या उठल्या. तुम्हाला माहिती, लहान मुलं असल्यानंतर त्यांना पहिली आई जवळ लागते. तसंच माझे पण ती सकाळचं झोपते आणि साईनासारखं असं झोपं द्यावा लागतो. तर आता इथे केस प्रांजलच्या शाळेत कंपल्सरी बेल्ट वगैरे रोजच्या रोज, टाय वगैरे, टाय तर नाही पण बेल्ट कंपल्सरी आहे. कारण लगेच मग हे करतात ते, टीचर ओरडतात. आता बेल्ट वगैरे लावते मस्तपैकी. आणि तिला शाळेत जायचं म्हटलं तर फक्त उठुस्तवर तिला कंटा येतो. एकदा उठली ना मग जाते आवडीने शाळेत. आणि तिच्या ह्यावेळेस ना मी तिचे केस वगैरे वाढवणार आहे, कारण ना त्या दिवशी आम्ही गेलतो ना, तर तिच्या आत्त्यांनी बघा एकदम खालीवर केस कापले, कारण की तिने तेल लावलेलं, त्याच्यामुळे ते कात्री वाकडे तिकडे झाली. तर त्याच्यामुळे ते आत्ता दिसत नाही बेल्टमुळं, नाही तर वाकडे तिकडेच झालेले आहेत केस. तर मस्त पावडर वगैरे, आणि मला मी ड्रेस वगैरे नाही घातला, पण आंघोळ केल्यानंतर मी मॅक्सीच घातली, कारण की कसं काम सुधरतं ना पटपट. आणि आता इथे झालं आहे प्रांजल, तर तयार झाली. आणि तिच्या डब्याला दिलं आहे मी बटाट्याची भाजी आणि चपाती. तर कधी कधी जाम चपाती देते, जाम चपाती देते, कधी बटाट्याची भाजी देते, कधी ओरिओ देते. आणि कसं आहे त्यांच्या शाळेत ना, भाजी चपातीच पाहिजे, नाहीतर मग हे ओरडतात चिप्स वगैरे दिल्यानंतर. तुम्हाला म्हणते आमचा स्वयंपाक 8:30 म्हणजे 8:30 होऊन जातो, पण आपल्या कशा तिखट भाज्या असतात ना, त्याच्यामुळे ते देत नाही, तिला सेपरेट भाजी बनावं लागते. आणि कंपासमध्ये सर्व चेक करावं लागतं, सर्व आहे का, पेन्सिल वगैरे असं तसं. त्या तिथला अजून आळस येतो आहे, अजून तिची झोपच गेलेली नाही. आता मस्तपैकी प्रांजल आपली रेडी झालेली, आयडेंटिटी कार्ड वगैरे घातलं आहे. आणि बघू शकता आता प्रांजल चालली स्कूलला, आणि स्कूलवरून आलेलाचा व्हिडिओ आहे. आणि मस्तपैकी पावसात भिजते आहे, पाऊस येत होता. आणि आम्ही घरी चाललो आहे, छान असं पावसात इन्जॉय करते प्रांजल. आणि मस्त घरी जाताना भिजत गेली, जा म्हटलं भिज म्हटले जरा थोडीशी, कारण पाऊस येत होता आणि आपल्याला भिजायला लहानपणी खूप आवडायचं. तर ती मस्त इन्जॉय करते छान असं. प्रांजल इकडे घरी, पाऊस येतोय आणि मस्त गरमागरम हिडले घेतलेली आत्ता. हा, घरी जाऊन खायचंय गरमागरम प्रीशाचं. तर भिजली प्रीशा प्रांजल, हे बघा छम छम डान्स करून भिजलेल्या आहेत मॅडम. भिजली, मजा वाटते पाऊस. चलो आधी, तर चला आता जातोय आम्ही. प्रीशाचं रिॲक्शन बघू आपण घरी गेल्यावरती कसं असते तिथे आल्यावरती. चल बाबी,
एवढं जोर राहतो आहे. प्रिशा झोपली बाई. प्रिशा झोपली. जेवली नाही. इडली आणली तिला. प्रिशा उठा. तर मी आज साडी नेसली होती, तर आपलं गोपालका आलं होतं त्या कारणाने म्हटलं चला सणवारी आपण साडी नेसली पाहिजे. आणि खरं म्हणजे ना मला ना त्या दिवशी पुरीनं घेऊ दह्यांनी बघायला वगैरे जायचं होतं, कारण असं तर कधी जायला भेटत नाही. पण एवढा पाऊस चालला आहे मुंबईला, भयंकर पाऊस चालला आहे, तर त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाताच येत नाही. त्याच्यामुळे मुलींना घेऊन पण नाही गेले, कारण खूप पाऊस येतो. तुमच्या गावाला पाऊस आहे का हे नक्की सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावावरनं बघता हे पण नक्की सांगा, कारण खूप दिवस झाले मी तुम्हाला विचारलं नाही की तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावावरनं बघता. आणि कधी मला तुमच्या गावाला यायचा चान्स झाला तर मला नक्की ओळख द्या. आणि नक्की म्हणजे मी जेव्हा सांगेन जेव्हा मला यायचं असेल तर नक्की माझी ओळख ठेवा की रुपाली शिंदे होती ती यूट्यूबर. काय नाही असंच चाललं आहे. आता मस्त आई भाजी वगैरे बनवत आहेत, मटकीची भाजी. तर म्हटलं आई एवढं कसं काय स्वयंपाक करतात, तर कारण की आई पप्पा लवकर आले होते. पप्पा लवकर आल्यानंतर तुम्हाला माहिती चिडचिड करतात, त्यांना भूक लागलेली असते, तर आई त्या कारणाने पटकन त्यांना मटकीची भाजी वगैरे करतायत. कारण प्रिशा बघू शकतं मला काहीच करू देत नाही, म्हणजे एवढं भयंकर त्रास देते ना ती. म्हणजे त्या हे मांडीवर घेऊन झोपावं लागतंय, म्हणजे लई त्रास देते. तिचं दुखतं आहे ना सध्या सर्दी वगैरे, तरी तिला दवाखान्यात वगैरे नेलं होतं, पण ती एवढ्यात नाही, एवढी भयंकर चिडचिड करते आहे ना. म्हणजे सारखी मला घे म्हणते, रडते, माझा पदर ओढते, नाहीतर मग ती मला मांडीवर घेऊन झोपो. तर इथं मिस्टर आले तर तिला घेऊन गेलेत. जरी आम्ही बोलत नसलं तरी ते मुलींना, म्हणजे मी त्यांना म्हणत असते मुलींना घ्या, निदान मुलींना घ्या. मी ते हक्काने म्हणते रागराग, हक्काने म्हणते रागराग. कारण मी जर नाही बोलले, मी जर चुपचाप बसले ते त्यांना उलट छान आहे, ते उलट बेडवर मध्ये मस्त मोबाईल घेऊन झोपतील. मी जर जोराने नाही बोलले त्यांच्यावरती तर ते मुलींना घेणार नाही. तर तरी ती त्यांनी घेतलं होतं, तरी ती आली परत माझ्याकडं आणि मला चपात्याचं पीठ म्हणावी लागते. आणि आई भाजी वगैरे करतायत आणि चपात्या काय मला थोड्याशाच बनवायच्या होत्या, जास्त नव्हत्या बनवायच्या, कारण की सकाळच्या चपात्या होत्या. आणि मी मस्त साडी वगैरे नेसली, छान दिसते का. आणि सांगू का, ही साडी माझ्या मम्मीची आहे. जेव्हा कधी मी मम्मीची साडी घालते ना तेव्हा ना मला ना असं वाटतं, अरे हा ही मम्मीची साडी आहे. आणि प्रत्येक क्षणाला आपल्याला मम्मीची आठवण येते. असं होतंच, जर आपण एखादी गोष्ट आपल्या मम्मीची साडी म्हणा किंवा एखादी गोष्ट आपल्याला तिचे दिसलीच तर आपण म्हणतो अरे हां ही आपल्या आईची साडी, तर आपण त्या साडीला एकदम जपून ठेवतो. कारण की माझ्या मम्मीचीच एक साडी होती माझ्या, म्हणजे माझ्या आजीची, तर मम्मीने ती साडी अजूनपर्यंत जपून ठेवलेली आहे. तसेच माझ्या एक दोन साड्या आहेत त्या मम्मीच्या आहेत आणि मी त्या वापरते, तर मला खूप छान होतं असं वाटतं. मला माझी मम्मीची आठवण मी घातलेली आहे. तर इथं बघू शकता प्रिशा कशी परेशान करते, मला काहीच करू देत नाही आणि पीठ मळू लागते मला. आणि सगळी पिठाने भरलेली अशी परेशान, जसं काय कृष्णा कसा खोड्या काढतो तशी एक प्रकारे ती खोड्या काढते सध्या तरी. आणि काय करणार, तिला सर्दी भयंकर झाली, तिला दवाखान्यात नेलं, औषध पाजते, पण काय ती सर्दी हटत नाही, कारण की वातावरणच तसं आहे पावसाचं. आणि मुंबईला भरपूर असा पाऊस चाललेला आहे आणि पावसामध्ये असं काही गरम गरम काही खायची मज्जाच वेगळी. आणि जिभेला ना जीभ म्हणत असते आपली, काहीतरी खा तेलकट वगैरे तळलेले पदार्थ. आता इथं प्रिशाला घेऊन आम्ही रात्रीचे 11:30 चाललेलो आहोत, कारण एवढी रडली प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे तिने आम्हाला घाबरूनच टाकलं. मग तिला बाहेर ती राहायची आणि आमच्या इथे गॅलरीमध्ये थोडंसं पटांगण तिथं राहायची, घरात राहिलंच नाही. मग चला म्हटलं आईनं, म्हटलं आई आपण जाऊया. आणि रात्रीचे 11:30 होते तेव्हा आम्ही प्रिशाला खाली घेऊन गेलो मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकता सर्व झोपलेले म्हणजे मुंबई अर्धी जागीच असते, पण काही काही जण झोपले होते, सगळे लाईटी वगैरे बंद झालत्या आणि काही घरं अशा लाईटी चालू होत्या. पण 11:30 घेऊन गेले नंतर मग आम्ही गेलो इथं. प्रांजल आई आल्या, बोलले आई बोलले मी येते तुझ्यासोबत. तर आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी, लॉलीपॉप वगैरे घेतलं तिला खुश करण्यासाठी. नंतर आम्ही घरी आलो तर
घरी असं कडेवरती घेऊन चालले, कंटा आला होता आणि साडी माझी मला तर ना पायाखाली येत होती म्हणून तिला तसंच उचलून घेतले. आता चालले मी, लय परेशान करते कधी कधी लहान लेकरं, एवढं टेन्शन देतात ना, म्हणजे आपण काय करू, त्यांना मारू शकत नाही, काहीच करू शकत नाही, एवढे रडत आहेत, काय करू काय करू, नंतर मग त्यांच्या मनासारखं त्यांचं करावं लागतं. तर आता आम्ही आलो आहे घरी, कारण खूप कंटाळा आला होता. नंतर मग ती झोपली तर चला बाय बाय, कसा वाटला व्हिडिओ.